नमस्कार, मी गिरीशराज रामोकाशे. आज आपण यूडायस प्लस मधील जो आपण यूडायस प्लस फॉर्म शाळेचा भरलेला आहे तो भरलेला जो फॉर्म आहे त्या भरलेल्या फॉर्मचे प्रिंट कशा प्रकारे काढायचे, त्याचबरोबर आपल्या शाळेचा यूडायस प्लसचा स्कूल रिपोर्ट कशा पद्धतीने आपण डाउनलोड करून घ्यायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपण या ठिकाणी क्रोम ब्राउझर ओपन करून घेऊ. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर यामध्ये आपण यामध्ये यूडायस प्लस ही वेबसाइट आपण ओपन करून घेऊ. या ठिकाणी यूडायस प्लस गव्हर्नमेंट udaisplus.government.in स्कूल हे लॉग इन मी या ठिकाणी ओपन करतोय. हे लॉग इन ओपन झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्यामध्ये असणारे यूडायस याच्यावरती जाऊन आपण क्लिक करूया. यूडायस क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज ओपन झालेलं दिसेल. ह्यामध्ये यामध्ये आपल्याला अशा प्रकारे तीन टॅब ओपन झालेले दिसतील. यामध्ये आपण पहिला टॅब ओपन करू, लॉग इन याच्यावरती आपण क्लिक करूया. केल्यानंतर या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल, लॉग इन फॉर ऑल युजर्स. या ठिकाणी आपल्या शाळेचा असणारा जो यूडायस नंबर आहे तो यूडायस नंबर आपण या ठिकाणी टाईप करू. यूडायस नंबर टाईप केल्यानंतर आपल्या शाळेचा जो असणारा पासवर्ड तो आपण व्यवस्थित रित्या या ठिकाणी टाईप करून घेऊ. आणि पासवर्ड दिल्यानंतर या ठिकाणी आपण जो कॅप्चा कोड या ठिकाणी दिसत आहे तो कॅप्चा कोड आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे नमूद करून घेऊ. कॅप्चा कोड नमूद करून घेतल्यानंतर या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचं जे यूडायस प्लसचं जे लॉग इन आहे ते आपल्याला उपलब्ध होईल. या ठिकाणी माझ्या शाळेचं यूडायस प्लस फॉर्म हे लॉग इन ओपन झालेलं आहे. या ठिकाणी चार टॅब दिसतील पहा. हे पहिली टॅब आहे, नंतर दुसरी टॅब, नंतर तिसरी आणि चौथी. चौथी जी आहे जी आपण जी भरलेली माहिती आहे किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल किंवा आणखी नवीन माहिती भरायची असेल तर ही चौथी असणारी टॅब आपण ओपन करून घेऊ. ओपन केल्यानंतर मी माझ्या शाळेची माहिती संपूर्णपणे भरलेली आहे आणि भरलेली असल्यामुळे याच्यामध्ये कम्प्लिटेड असं सर्व ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सर्व टॅब कम्प्लिटेड असं स्टेटस या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यानंतर फॅसिलिटीज प्रोव्हाइड टू चिल्ड्रन प्रिव्हियस अकॅडमिक इयर हे एकच 5.1 असा आहे की या ठिकाणी वर्क इन प्रोग्रेस दिसत आहे ते आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरून घेऊ. म्हणजे गेल्या वर्षी आपल्या मुलांना दिलेले जे फॅसिलिटी आहेत प्रिव्हियस इयर ते आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरल्यानंतर आपण या सेव या बटनावरती क्लिक करून घेऊ. हे आपल्याला या ठिकाणी वर्क इन प्रोग्रेस दिसून येत होते त्यामुळे मी ते या ठिकाणी सेव्ह करून घेतलेलं आहे. सेव्ह केल्यानंतर कम्प्लीट आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून घेऊ. अशा प्रकारे आपले सर्व स्टॅप आहेत आपल्याला या ठिकाणी कम्प्लिटेड असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी जो आपल्या यूडायस प्लस फॉर्म भरलेला जो स्टेटस आहे तो आपल्याला कम्प्लिटेड फॉर ऑल फॉर्म्स या ठिकाणी मगाशी पहा वर्क इन प्रोग्रेस दिसत होतं. आता या ठिकाणी कम्प्लिटेड ऑल फॉर्म्स या ठिकाणी म्हणजे सर्व भरलेले जे फॉर्म आहेत ते आपण कम्प्लीट भरलेलं आहे परंतु अद्याप आपण या ठिकाणी सर्टिफाय केलेलं नाही. सर्टिफाय न करता जर आपल्याला जर आपल्याला शाळेचा जो भरलेला जो फॉर्म आहे तो जर डाउनलोड करायचा असेल तो डाउनलोड या डाउनलोड फुल DCF या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला तो जो फॉर्म आहे तो आपल्याला डाउनलोड झालेला दिसून येईल किंवा डाउनलोड करता येईल. त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तो फॉर्म आपल्याला डाउनलोड झालेला दिसून येईल. त्याचबरोबर आपल्या शाळेचा जर स्कूल रिपोर्ट डाउनलोड करायचा असेल तर आपण डाउनलोड स्कूल रिपोर्ट या बटनावरती क्लिक करूया. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेचा जो भरलेला जो DCF आहे पूर्ण आणि स्कूल रिपोर्ट व्यवस्थितरित्या आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करता येईल. सर्व फॉर्म आपण या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर आपण शेवटी लॉगआउट या बटनावरती क्लिक करून आपण आपलं हे लॉग इन आपण लॉगआउट करू शकतो. धन्यवाद.